नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश पवार, माझ्या अनुभव या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे प्रजासत्ताक दिन, त्यामुळे सर्वप्रथम आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. 26 नोव्हेंबर 1949 भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारत हा खऱ्या अर्थानं लोकशाही प्रजासत्ताक राज्य बनलं. त्याच्यामुळं तिथून पुढे भारतीय लोकांकडे सत्ता सुपूर्द करण्यात आली आणि 1951 साली पहिल्यांदा प्रथमतः निवडणूक झाली. तिथपासून ते 2021 पर्यंत आपण खूप मोठी प्रगती केली. आपले हक्क उपभोगत असताना आपल्या कर्तव्याची जाणीव देखील आपल्याला पाहिजे. कोणतं कर्तव्य आहे ते? तर 3 घटकांचं आपण ऋण व्यक्त केलंच पाहिजे. ते 3 घटकातील पहिला घटक आहे जे क्रांतिकारक, की जे आपल्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी त्यांनी बलिदान दिलं. त्याचबरोबर जे तत्कालीन राजकीय नेते होते, की ज्यांनी आपलं सर्वस्व देशाच्या विकासासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी बहाल केलं. दुसरा घटक म्हणजे आपले सैनिक, देशाच्या सीमांवर उभे राहून आपल्या सर्वांचं रक्षण करतात आणि आपण त्यांच्यामुळे सुरक्षित राहतो. त्यामध्ये मग एअरफोर्स असेल, नेव्ही असेल, किंवा आर्मी असेल, किंवा इतर पॅरा फोर्स असतील, त्या सर्वांचं ऋण व्यक्त केलं पाहिजे. आणि त्यातील तिसरा घटक म्हणजे शेतकरी. खरं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देश म्हटलं की जो कृषी करतो तो शेतकरी, त्याचं ऋण व्यक्त करणं खूप महत्त्वाचं आहे. भारतामध्ये जवळजवळ 70% लोकांचा शेती हा व्यवसाय आहे आणि शेतकऱ्यांमुळेच खरं तर आपण जगतो, आपलं पोषण होतं. त्यामुळेच या 3 घटकांचं ऋण व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य ठरतं. त्याच्यामुळं आपण भारतीय प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन साजरा करत असताना या 3 घटकांचं ऋण व्यक्त करणं हे गरजेचं आहे. त्यामुळं आपण त्यांच्या ऋणात राहून आपला प्रजासत्ताक दिन साजरा करूयात आणि आनंद व्यक्त करूयात. तर पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.